नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये आज मी कैरी घालून केलेली डाळ अर्थात आंबा डाळ कशी करायची ते दाखवणार आहे उन्हाळ्यामध्ये खास करून चैत्र महिन्यात नैवेद्यासाठी केली जाते नुसती खाऊ शकतो तोंडी लावण म्हणूनही छान चटपटीत लागते कैरीच्या मोसमात कमीत कमी एकदा तरी ही आंबा डाळ होतेच एक कप हरभरा डाळ घेतली आहे डाळ स्वच्छ धुवून भिजत ठेवायची आहे चार पाच तास डाळ चांगली भिजू द्यावी हरभरा डाळ आतपर्यंत भिजली पाहिजे पाणी निथळून डाळ मिक्सरवर वाटून घ्यायची आहे आवडीनुसार तीन चार कमी तिखटाच्या हिरव्या मिरच्या तुकडे करून यामध्ये घालायच्या आहेत डाळ नुसती खाता येईल पण खूप फिकी लागणार नाही इतपत तिखट हवं डाळ जाडसर वाटायची आहे डाळ जास्त वेळ एकसारखी न फिरवता मिक्सर बंद चालू बंद चालू करत फिरवून घेतली आहे अधूनमधून खालीवर करून घ्यावी डाळ जर खूप कोरडी वाटत असेल तर एक दोन चमचे पाणी यामध्ये घालावं डाळ अशी जाडसर वाटली आहे अधूनमधून डाळ आख्खी राहिली की छान लागते डाळ खूप कोरडी ही नाही आहे कैरीची साल काढून कैरी किसून घेतली आहे ही डाळ एका बाउलमध्ये काढून घेतली आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालावं चवीनुसार एक दोन चमचे साखर घालायची आहे साखरेऐवजी आवडीनुसार गुळही घालू शकता कैरीचा किस यामध्ये घालायचा आहे कैरी किती आंबट आहे त्यानुसार किस घालायचा आहे कैरी जर जास्त आंबट असेल तर किस पिळून देखील यामध्ये घालू शकता सर्व मिक्स करून घ्यायचं आहे ही डाळ खूप कोरडी नसावी सर्व चवीप्रमाणे कमी जास्त करून झालं की थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे आता डाळीला फोडणी देण्यासाठी कडल्यामध्ये दे। किंवा छोट्या पॅनमध्ये मी दोन मोठे चमचे तेल गरम करायला ठेवले तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी मोहरी तडतडली तर पाहिजे तरच छान लागते कच्ची लागत नाही पाच सहा कढीपत्त्याची पानं पाव चमचा हिंग घातला आहे म्हणजे पचनासाठी सोपे पडते जिरे मी या फोडणीला घातले नाही आहेत कारण दाताखाली आले की उग्र लागतात पण आवडत असल्यास जिरे देखील घालू शकता पाव चमचा हळद घातली आहे ही गरम गरम फोडणी डाळीवर घालावी ही डाळ कच्चीच खातात वाफून घ्यायची नसते ज्याप्रमाणे मोड आलेली कडधान्य थोडीफार कच्ची खाऊ शकतो त्याचप्रमाणे हरभरा डाळ चांगली भिजलेली असल्यामुळे कच्ची देखील छान लागते फक्त प्रमाणामध्ये खावी सर्व मिक्स करून घेतलं आहे पारंपारिक आंबा डाळ तयार आहे कैरी घातलेली असल्यामुळे हलकी आंबू सव असलेली ही डाळ कडकडीत फोडणी घातल्यामुळे अगदी खमंग लागते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका 何で